माझं नाव पुष्कर तुळजापूरकर. 3,20,00,000 रुपयाचा मी नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या मुख्य विश्वस्त आहे. 3,20,00,000 रुपयाचा आपले जे गणेशोत्सवाचे जे मार्गदर्शक आहेत. 3,20,00,000 रुपयाचा ज्यांनी गणेशोत्सव कोविड नंतर खऱ्या अर्थाने तारला. 3,20,00,000 रुपयाचा असे पुनीत दादा बालन. 3,20,00,000 रुपयाचा आपण कुठेही उद्रेक करायचा नाहीये. प्रशासनाला वेटीस धरायचं नाहीये. आम्ही आता शांततमय मार्गाने केवळ जाऊन निवेदन देणार आहोत. आपल्याला स्थगिती मिळालेली आहे सोमवारपर्यंत. तर सगळ्यांचं स्वागत करूया. खेमनार साहेब आणि डॉक्टर आम्ही आभार मानतो. आणि या ठिकाणी निवेदन आपल्याला जर याच्यावरती जर काही आपण जर काही कारवाई नाही केली 3,20,00,000 आपण हा दंड जर माफ नाही केला 3,20,00,000 तर यापुढील काळामध्ये 3,20,00,000 आम्ही याच्यापेक्षा उग्र प्रतिनिधित्व करू. 3,20,00,000 हे आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. 3,20,00,000 माझं नाव पुष्कर तुळजापूरकर. मी नेहरू तरुण मंडळ ट्रस्ट च्या मुख्य विश्वस्त आहे. आज आपण आपले जे गणेशोत्सवाचे जे मार्गदर्शक आहेत ज्यांनी गणेशोत्सव कोविड नंतर खऱ्या अर्थाने तारला असे पुनीत दादा बालन यांना पुणे महानगरपालिकेतून एक नोटीस बजावण्यात आली ज्यामध्ये त्यांना 3,20,00,000 दंड ठोठवण्यात आला. हा दंड चुकीचा असा सगळ्या पुण्यातल्या मंडळांचं म्हणणं आहे. कारण की राज्य शासनाने जर जाहीर केलेलं होतं की सदर दंड किंवा सदर जे शुल्क आहे आकाशचिन्ह विभागाचं ते पूर्णतः माफ करण्यात आलेलं आहे. मग असं असताना पुणे महानगरपालिकेची दुटप्पी भूमिका का याचा प्रश्न विचारण्याकरता पुण्यातली सगळी मंडळं आज एकत्र गोळा झालेली आहेत. संपूर्ण पुणे शहरातली गणेश मंडळी पुनीत दादांच्या मागे ठामपणे उभी आहेत या विषयात आणि प्रत्येक विषयात. त्यामुळे आम्ही शांततापूर्ण मार्गाने कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना आमचं जे काही म्हणणं आहे ते देणार आहोत आणि त्यानंतर त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा राहील. गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आज आम्ही या ठिकाणी सर्वजण गणेश मंडळाचे कार्यकर्ते जमलेले आहोत. त्याचं कारण असं आहे की गणेश भक्त हे या ठिकाणी सर्वजण या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्वीपासून गणेशोत्सव साजरे करण्यात येतोय. लोकमान्य टिळक असतील, श्रीमंत भाऊसाहेब रंगारे असतील, अनेक देशभक्तांनी याच्यामध्ये गणेशोत्सवामध्ये भाग घेताना गणेशोत्सवाला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने गणेशोत्सव इतक्या वर्षाची परंपरा असलेला गणेशोत्सव पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ भारतामध्ये नसून विदेशापर्यंत त्याची ख्याती आहे आणि ते बघण्याकरता अगदी विदेशापासून ते सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या ठिकाणी जमतात. आणि हा गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा याकरता या पुनीतदादा बालन यांनी त्यांना आर्थिक सर्वांना मदत केली. मंडळांसाठी ते सर्वांसाठी उभे राहिले. परंतु या आमच्या प्रशासनाने पुणे महानगरपालिकेने त्यांना एक दंड ठोठवलेला आहे 3,20,00,000 रुपयाचा ज्याच्यामध्ये त्यांनी जाहिरातीवरती गेले. पण पूर्वीपासून गणेश मंडळ ही जाहिराती हे करतात आणि इतर वर्गणी मागतात त्याच्यावरतीच गणेश मंडळांचं आर्थिक सर्व नियोजन असतं. परंतु असे करून कुठेतरी त्यांना वेटीस धरणं, जाहिरातदारांना वेटीस धरणं, जाहिरातदारांना मुद्दामून या प्रकारे धमकवणं यामुळे गणेश मंडळांचं पूर्णपणे गणेश मंडळांवरती कुठेतरी नाराजीचा सूर प्रशासनाचा दिसतोय. आणि याचाच केवळ निषेध करण्याकरता व प्रशासनाला जाग आणण्याकरता आम्ही या ठिकाणी शांततामय मार्गाने प्रथमतः आलेलो आहोत. आमचा यापेक्षा जास्त प्रमाणापेक्षा गणेश भक्तांचा उद्रेक दिसला असता
परंतु सर्व गणेश भक्तांनी आमच्यामध्ये ठरलं की बाबा आपण कुठेही उद्रेक करायचा नाहीये, प्रशासनाला वेठीस धरायचं नाहीये. आम्ही आता शांततामय मार्गाने केवळ जाऊन निवेदन देणार आहोत की आपण कुठेही आमच्या जाहिरातदारांना असतील गणेश भक्तांच्या, कोणालाही जाहिरातदारांना वेठीस धरू नका, कोणालाही मुद्दामून वैयक्तिकरित्या टार्गेट करू नका. आम्ही आपल्याला या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो नाही तर याच्यापेक्षा वेगळे परिणाम या पुढील काळामध्ये दिसतील. गणेश भक्त हा शांतता आहे, तो गणपती बाप्पा मोरया असाच म्हणतो. तर मोर्याची बुद्धी देवतेने आम्हाला सर्वांना बुद्धी दिलेली आहे, तीच बुद्धी वापरून आम्ही शांततामय मार्गाने या ठिकाणी आज निवेदन देणार आहोत. जर याच्यावरती जर काही आपण जर काही कारवाई नाही केली, आपण हा दंड जर माफ नाही केला, तर या पुढील काळामध्ये आम्ही याच्यापेक्षा उग्र प्रतिनिधित्व करू हे आम्ही आपल्या माध्यमातून सांगू. नमस्कार, मी विनोद सातव बोलतो. नमस्कार, मी विनोद सातव बोलतोय. माझ्याबरोबर इथे आम्ही खाली रस्त्यावरती 500-600 कार्यकर्ते आहेत आणि आम्ही वरती साहेबांच्या केबिनमध्ये मोजके शिष्टमंडळ आलेलो आहोत. आणि आमची अशी विनंती आहे की जी नोटीस पुनीत बालन यांना इश्यू केलेली आहे महानगरपालिकेतर्फे, या नोटीसच्या द्वारे त्यांना दंड भरायला सांगितलेला आहे ताबडतोब. आम्हाला आम्या सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आम्हाला ही नोटीस मान्य नाहीये. तुमचा आवाज येतोय, मी तुमचा फोन लाऊड स्पीकरवर घेतलेला आहे. आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना तुमचा आवाज ऐकू येतोय. सॉरी टू इंटरप्ट यू. आयुक्त यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आणि आपल्या वॉर्ड ऑफिस कडून जो सर्वे आलेला आहे त्याच्या आधारे हे रेग्युलर चार्ज आपण त्यांना मागितलेला आहे, जो त्यांनी भरायला तयारी पण त्याच दिवशीच्या मीटिंग मध्ये दाखवली होती. बहुतेक पेपर मधल्या बातमींमुळे थोडस गैरसमज झालेला दिसतोय, पण ही आपली गणपतीची नोटीसच नाहीये. मी आताही स्पष्ट केलं, गणपती मंडळांसाठी कुठलंही शुल्क नाहीये, त्यामुळे गणपती मंडळांच्या शुल्काचा तर विषयच नाही. सर मग सोमवार पर्यंत आम्हाला हे स्थगिती द्यावा अशी इच्छा आहे गणेश मंडळ. शासन आदेश निर्बंध उक्त स्वतः ते पुनीत बालन साहेबांचं म्हणणं असेल तर ते पण म्हणणं घेऊ, कारण त्यांच्यासोबत आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांच्या बैठकीत त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यांच्याच माहितीच्या आधारे हा रेग्युलर चार्ज लावलेला आहे, याच्यात दंड सुद्धा लावलेला नाही. गणपती आणि गणपती मंडळांच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन सोमवारी दंड म्हणलंय तुमच्या नोटीस मध्ये माधव जगतापांनी साहेब, तुम्ही हे रिटर्न, इट इज बीन रिटर्न बाय युअर ठीक आहे. तुम्ही ज्येष्ठ अधिकारी आहात, तुमच्या शब्दाचा पुणेकर म्हणून आणि गणेश भक्त आणि गणेश कार्यकर्ते म्हणून आम्ही मान ठेवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद TV10. आपण गणेश भक्तांची बाजू आणि भूमिका आपण मानता आहात, त्याबद्दल मी TV10 या ठिकाणी सर्व गणेश भक्तांच्या वतीने, सर्व पुणेकर गणेश भक्तांच्या वतीने आपले या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ह्या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इफ यू लाईक द व्हिडिओ, डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.